बहुजन समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनात वडगाव शहरात त्यांच्या प्रतिमेस पंचगंगा वारणा नदीचे जल व पंचामृत आणि दुधाने अभिषेक घालून आमदार पडळकर यांना समर्थन देण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आमदार पडळकर यांच्या विविध माध्यमातून निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनातही कार्यकर्ते उतरले आहेत. पेठ वडगाव शहरात आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनात वडगाव शहरात त्यांच्या प्रतिमेस पंचगंगा वारणा नदीचे जल व पंचामृत आणि दुधाने अभिषेक घालून आमदार पडळकर यांना समर्थन देण्यात आले. यावेळी आमदार पडळकर यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी मल्हार सेना जिल्हाध्यक्ष शहाजी शिंदे, कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेते सचिन सलगर, अण्णासो सिद्ध, किरण पाटील, सचिन सनगर, सागर सनगर, शिवाजी पुजारी, रावसाहेब शिंदे, सिद्धेश रोटे, ओंकार पाटील, विनोद पाटील, शिवम वडगेकर, प्रतीक पाटील, मनोज कोठारी, देवराज गंधाडे, तुषार माळी, अविनाश जाधव, तुषार सुतार, नितीन माळकर, जगन्नाथ बंडगर, सुमित खराटे, संग्राम माने, स्वप्नील रसाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या उपस्थितीत होते. आज कोल्हापूर जिल्हा धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीनं आज या महाराष्ट्राचे नेते माननीय पडळकर साहेब यांचा आज या ठिकाणी दूध व पंचगंगा व वारणा नदीच्या पाण्याने अभिषेक घातलेला आहे. ज्या लोकांनी खरं तर राजकारणामध्ये टीकाटिपणी होत असते, परंतु तुम्ही पडळकर साहेबांच्यावर टीका केली असती तरी आम्हाला काय वाटलं असतं, परंतु धनगर समाजाच्या वती धनगर समाजाला ती तुम्ही जे टार्गेट करून जे बोलायला लागलाय त्याबद्दल आम्ही सर्व पडळकर समर्थक त्यांचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो. आणि ज्या ज्यांची लायकी नाही अशा लोकांनी पडळकर साहेबांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना की एकच सांगतो की पडळकर साहेब आमच्यासाठी आणि सर्व बहुजन समाजासाठी दैवत आहेत, म्हणून त्यांचा आज आम्ही या ठिकाणी वारणा नदी व पंचगंगेच्या पाण्यातून आणि या ठिकाणी दुधाचा त्यांना अभिषेक घालतो आहे. या ठिकाणी समस्त कोल्हापूर धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा त्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि पडळकर साहेबांना आम्ही कोल्हापूर जिल्हा बहुजन समाज व धनगर समाजाच्या वतीनं पाठिंबा देतो. गोपीचंद साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. पडळकर साहेबांच्यावर भरपूर ठिकाणी टीकाटिपणी होत आहे, पण सर्व लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजातील स्वाभिमानी जनतेसाठी गोपीचंद पडळकर हा विषय राजकारणाचा नाही तर काळजाचा आहे. बाकीच्यांनी सर्व काही समजून जायचं. पडळकर साहेबांच्या सोबत बहुजन समाजातील आमच्यासारखी लोक शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत असतील एवढा शब्द देतो. आणि बाकीची जी लोक टीकाटिपणी करतात त्यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.